नमस्कार, मी वसुधा। ऐक, आज आता आपण काय करणार आहोत? आज आपण आळूच्या वड्या करणार। आळूच्या वड्या? बर, पण मग मला सांग की आळूच्या वड्या करताना आळूची जी पानं असतात ती कुठली वेगळी पानं असतात? हो, कशी असतात ती पानं दाखवतेस? हे बघे, अशी पानं असतात आळूच्या वडीची। पानं वेगळी असतात का त्याचा देठांचा रंग असतो तो वेगळा असतो? काळा असतो। देठांचा रंग काळा असतो, ती आपण आळूच्या पानांसाठी घ्यायची असतात, म्हणजे ती खाजरी नसतात असं ना? आणि पातळ भाजीला जर घेतात आळू, हा, त्याचं पान गोल असतं। अच्छा। आणि त्याची देठी पांढरी असते, पांढरट थोडी हलक्या रंगाची आहे ना? हा ठीक आहे। आणि ही कशी आहे? हा, ही थोडी अशी बदामाच्या आकार, बदामाच्या आकाराची। आणि वैशाली असंच एक रुखाळू म्हणून मिळतं। कुठलं? रुखाळू? रुखाळू, हा, ते काय? वडीचं चाळू म्हणतात त्याला। हा बरं, ते कुठे मिळतं? कोकणामध्ये का? ते कोकणात मिळतं। अच्छा, बर बर। आता तू पानं दाखवली कुठली आहेत ती, आता सगळ्यात आधी काय करायचंय? पानं स्वच्छ धुवून घ्यायची। हा, ती आपण मगाशी धुवून ठेवली होती। हा, आणि मग ती स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा कोरडी करायची। अच्छा, आणि आता सगळ्यात आधी तू ही देठ काढतेस। बर, आता मी तुला आधी ही सगळ्याची अशी देठ काढून देते, त्याच्यानंतर तू काय करणार? हे मग नंतर मी काय करणार, पुसणार, पानं पुसून घ्यायचे एक 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 आई आपण ह्यांनी जाऊ, म्हणजे ना घोळ होणार नाही, हा, गाई गाई होणार नाही। हा ठीक, हा, आता मी तुला देठ काढून देते आणि पानं पुसून देते, ठीक आहे? हा हा, आणि पुसायचं कसं ते दाखवतेस तू? हा, पान फाटता कामा नाही। अच्छा, पान फाटता कामा नाही। ठीक आहे, अशी आता मी तुला पुसून देणार। थांब थांब, आधी पुसून देते ना सगळी तुला, म्हणजे एकदा आणि आपण तू म्हणालीस तसं परत ओल्या कापडांनी ती घट्ट पिळून घ्यायचं कापड आणि त्यांनी पुसून घेतलेत, परत काही घाण वगैरे नको त्याच्यावर म्हणून। ठीक आहे, मध्ये त्याला शिरा असतात, हा, तर त्यामुळे ते असं पान घ्यायचं, असं दाबायचं। थांब, दाखव कसं आहे, दाखव एकदा। हे बघ, हे आता असं हे आहे, थोडं थोडं अशी दाबायची। अच्छा, हाताने दाबायची? हाताने दाबायची अशी। ओके, म्हणजे वडीचं आपण ज्या वेळेला वळतो त्यावेळेला वडी फाटत नाही। आणि आई ना वाटीने पण तुम्हाला दाखवते, हे नसेल बोटानी करायचं नसेल तर नुसतं तुम्ही वाटीच्या साह्याने पण हे करू शकता। हे बघा, हे असं पूर्ण चेपून घेणं गरजेचं आहे। आणि हे बघा, या पद्धतीने आता हे छान आपण असं करून घेतल्यानंतर ही पानं तयार झालेली आहेत सगळी। पानं आता 10 आहेत ना? 10 आहेत। तर ते आता 3-3 पानाची एक एक वडी करायची। 3-3 पानाची आणि एका वडीमध्ये 4 पानं घालणार आपण। हा, आणि मला एक सांग की आता काय करणार तू ह्याच्यानंतर? आता कोळ काढलेला आहे ना चिंचेचा, हा, तो आता मी हे करून घेणार। हा, त्याच्यामध्ये पहिला गुळ घालणार। अच्छा, म्हणजे थोडक्यात थांब, एकच मिनिट, तू आता मसाला तयार करणार? हा, मग तो करता करताच तू सांग एक एक, म्हणजे मग वेळ जाणार नाही। हा, चिंचेचा गुळ काढण्यासाठी आपण या वड्या करायला सुरुवात करण्यापूर्वी 2 तास चिंचेचा एक आपण साधारण 1/4 कप चिंच घेतलेली आहे आणि 1 कप कोमट पाण्यामध्ये ती अशी भिजवून ठेवलेली आहे। चिंच अशीच छान भिजवून ठेवली तर आपला कोळ पण खूप छान निघतो। ही वैशाली मी चिंच, हा, आपण भिजत घातलेली चिंच आहे, आता ही मी त्याचं पाणी काढून घेणार। ठीक आहे, चल मग। हा, म्हणजे थोडक्यात आपण चिंचेचा कोळ्याचं पाणी करून घेतोय, बरोबर ना? हा, आधी थांब, मी आई तुला काढून देते ते, थांब, आधी ते एकदा भिजवून देऊ का तुला पूर्ण पाण्यातनं परत? नको नको ना? बर, थांबते, ठेवायला देते। आणि हे बघा, या पद्धतीने आता आपण त्यातली सगळी चिंच आई आधी काढून घेते आणि
आपली चिंच आईने इथे काढली, कारण ही चिंच खूप आंबट आहे म्हणून आईने आत्ता ह्या पाण्यामध्ये चिंच अशी पूर्ण कोळून घेतलेली नाहीये, कारण हे जे आईचं म्हणणं आहे पाणी आहे हेच व्यवस्थित आंबट झालेलं आहे। हे जर का आपण याच्यामध्ये जास्त घातलं गेलं तर आपला मसाला जास्त आंबट होईल। आता समजा आई म्हणाली याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल म्हणून येत आहे गाळून गाळून घेते, आणि हे बघा हा जो कचरा आहे हा त्यामुळे आपल्या त्या मसाल्यामध्ये जाणार नाही आहे। आणि आता हे आपलं चिंचेच्या चिंचेचं पाणी तयार आहे। आता ह्याच्यामध्ये आईने काय काय मसाले घेतले ते आधी मी तुम्हाला एकदा सांगते। तीळ, ओवा, दाण्याचं कूट, इथे आहे जिरे धने पावडर, जिरे पावडर, हळद, हिंग, आणि आपण जे काही सामान घेतलेलं आहे साहित्य त्याचं सगळं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। नंतर घेतलेलं आहे तिखट गोडा मसाला किंवा त्यालाच काळा मसाला असंही म्हणतात, आणि इथे आपण गुळ घेतला आहे तर मी गुळाची पावडर इथे वापरलेली आहे। नंतर इथे आपण घेतलेलं आहे हरभरा डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, आणि इथे आपण गव्हाचं पीठ आईने घेतलेलं आहे। आता मला आई एक सांगतो की आपण हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे पण मग त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ का घालतो? तांदळाच्या पिठाने वडीला कडकपणा येतो, म्हणजे कुरकुरीत व्हायला मदत होते। बरं, आणि गव्हाचं पीठ, कारण ते मला आजच कळलं तू गव्हाचं पीठ पण घालते। मग गव्हाच्या पिठाने काय असतं, वडी सुटत नाही। सुटत नाही, अच्छा बरं। आणि हरभरा डाळीचं पीठ जास्त, त्याच्याहून कमी आपण तांदळाचं पीठ, आणि त्याच्याहून कमी आपण कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं। आता आपलं हे चिंचेचं ते पाणी जे आहे ते आहे। आता ह्याच्यात आई पहिलं काय घालायचं? गुळ घालत जातो, एक एक गोष्टी मी सांगत जाते, ठीक आहे? आईने गुळ घातलाय ते माझ्याकडे। हा, गुळ, तिखट, हळद, गोडा मसाला, हिंग, दाण्याचं कूट, धने पावडर, हा, जिरे पावडर, हा, तीळ, हा, आणि ओवा, हा। आणि आता तू काय म्हणाली, मीठ लागणार आहे ना? का सगळ्यात शेवट घालायचं? हा, मीठ आता घाल, थोडं घालू। हा, हे बघ एवढं, हा घाल, हा थोडं घालायचं अजून लागेल। हा, हे बघ, हा मीठ घातलंय। आता आधी हे ढवळून घेणार ना आपण, आणि गरज पडली तर आई मध्येच आपण पाणी पण घालणार ना त्याच्यात? लागलं ना तर साधं घाल, अच्छा तरी चालत, ठीक आहे। आता आई याच्यामध्ये पीठ घालत जायचंय, तर सगळ्यात आधी आपण डाळीचं पीठ घेतोय आणि मी थोडं थोडं घालू ना आई? हा, हे बघ तू तशाप्रमाणे ढवळत जाणार ना, घालत जाऊ? हा सगळं घातलं, चालेल। हा मी देऊ तुला ढवळून? दे दे। आणि ह्याच्यानंतर तांदळाचे, बरं आधी मी तुला हे ढवळून देते, ठीक आहे? दे तांदळाचं पीठ पण घालू सगळं एकदम? हो सगळं। हे बघा आता आपण लगेच ह्याच्यात एकीकडे तांदळाचं पीठ पण घातलेलं आहे आणि कणिक पण, हो आणि कणिक पण घातली आहे, आणि हे आता आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। आणि आता हे आपण पूर्ण ढवळून घेतलेलं आहे आणि आईला अजून थोडं मीठ कमी पडलं आहे असं वाटतंय, बघा एवढं बस। आणि आता हे परत तुला मी एकत्र करून देते, ठीक आहे? पानांना लावायला घेणार आपण। हा आता मी खरं म्हणजे पानं कशावर लावायची ह्याच्यावर चर्चा चालली होती, मला वाटलं ही माझ्याकडची परात मोठी आहे, आईने सांगितलं नाही ही परात छोटी आहे पडणार आहे, त्यामुळे आता आई आपला हा जो ओटा आहे या ओट्यावरच ते सगळं लावून घेते। आता हे बघा ह्याच्यात ना आपल्याकडे 10 पानं आहेत, त्याच्यामधली ही 4 पानं जरा मोठी पानं आहेत ती आईने बाजूला काढले, आणि ही 6 पानं आहेत ही छोटी पानं तिने बाजूला ठेवलेली आहेत। आता दोन प्रकारची पानं आहेत, तू आत्ता काहीतरी म्हणाली अजून छोटी पानं असतील तर ती काय करायचं? ती मध्ये घालायची, ती मध्ये घालायची, म्हणजे सुरुवातीला मोठंच पान वापरायचं, ठीक आहे? म्हणजे आता ह्या 4 पानातलं एकच पान तू मोठं घेणार आहेस।
म्हणजे आपण काय केलं आईनी ते सांगते. हे मोठं पान घेतलेलं आहे आणि ही जी दोन पानं आहेत ती जरा छोटी पानं आहेत. हां हां, आता हे बघा, आईनी हे पान असं पहिलं लावलेलं आहे. हां, पुढे आई काय करणार? तो हे मी उपडं टाकणार. उपडं टाकायचं बर. आणि आता ह्याला मी पहिलं पीठ लावते. ओके, लाव. ते पण लावण्याची काही पद्धत आहे का? हो हो, तर प्रत्येक असं शिरेमध्ये ते लावायचं असतं. अच्छा, आणि वरून खाली यायचं. हां, है ना आई? हां, तू वरून खाली येतेस. हां, हे आई नेहमी मला काय करते, वड्यात उकडलेल्या वड्या मला पाठवते, ती देते म्हणजे. त्यामुळे मी कधी ना एवढ्या आई कसं करते हे बघितलंच नाही, ते आज मी पण बघते. आणि असं आई अख्ख्या पानाला आपल्याला लावून घ्यायचंय, बरोबर आहे? हा. आणि आता हे बघा, या पद्धतीने आपण या पानाला हे लावून घेतलंय. हा, आता काय करणार आहे आई? आता दुसरं पान दे. थांब, ते छोट मधलं ना, दोन जी काढलेत त्यातलं. आता हे असं टाकलंय ना, हा, तर मग हे असं टाकायचं. अच्छा, आणि आता ह्याला पीठ लावायचं. म्हणजे तू ही जी इथली जागा आहे पोकळ, ती आपण भरून काढणार. आणि आता ह्याला जसं आपण हे लावलं, तू लावायला सुरू दाखव, मग मी तुला लावून देते. आणि आईने अजून थोडंसं, म्हणजे आपल्या त्या पिठामध्ये एक टेबलस्पून आपण फक्त पाणी घातलंय, ते थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून. हा, एवढं लक्षात ठेव. ते सांग म्हणून एकदम पातळ पण होतं. आणि एकदम पातळ पण होता कामा नाहीये असं आईने मला तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे. हा, मी लावून देते आता. आता हे बघा, दुसरंही पान आपल्याला आईने असं इथे लावून घेतलंय. हा, आता हे तिसरं पान ना आई? हा, आता त्याची दीप तिकडे केली. हा, आता याची हे असं टाकायचं. अच्छा, म्हणजे साधारण ह्या हे जे टोक आहे त्याच्या बाहेर ही पान यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आता हे तिसरं ही पान आपलं लावून तयार आहे. हा, आता आई तू काय करणार आहेस? असं दुमडायचं. अच्छा, हे पूर्ण दुमडून घ्यायचं. बर. आणि आता ह्यालाही थोडं थोडं पीठ लावायचं. हा हा, हे का लावायचं? हा, वडी सुटत नाही, वडी सुटू नये म्हणून असं ह्याला पीठ लावायचं असतं. बर. हे झालं. हा, दुसऱ्या बाजूने. अच्छा, पूर्ण असं करून घ्यायचंय. हा, आता आता हे असं एवढं दुमडायचं. बर बर बर. हा, अरे वा, ही छान आहे आई तुझी आयडिया, मला पण ही नव्हती माहिती अशी. आणि आता ह्याचं गुंडाळत जायचं, थोडं थोडं लावायचं पीठ. अच्छा, वडी सुटत नाही तुमची. बर. आणि हे घट्ट लाव, हे करायचं. हा हा, सैल नाही होता का? अच्छा, आणि दाण्याच्या कुटामुळे काय होतं गाई? दाण्याच्या कुटामुळे वडीला एक खमंगपणा येतो. खमंगपणा येतो. अच्छा, हे माझं तयार झालं. आणि ह्या मग बाजवा दाबून टाकायच्या. अच्छा, झालं पण. अरे वा, मस्त. थांब बघू. वा, मस्त. आणि या पद्धतीने आता आपण बाकीच्या सगळ्या करून घ्यायच्या ना. चल, हा
आणि आता मी आईला हे लावून देते, पण हे एक सांगते, हे जे चौथं पान आपलं आहे ते आता आईने बरोबर असं मध्यात घेतलेलं आहे, म्हणजे एखादं पान जेव्हा उरतं तेव्हा ते आपल्याला असं मध्यात घ्यायचं आहे. आणि हे बघा, हे अशा आपण हे तीन उंडे म्हणायचं ना आई, याला उंडे उंडे लावून तयार आहे. आणि हा जो थोडासा मोठा झाला आहे कारण ह्याच्यात आपण चार पानं घातलेली आहेत म्हणून हा थोडा मोठा दिसतोय. हा, आणि आता आपण स्टीमरमध्ये आईने असं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर काय करणार आहे, ती चाळणी ठेवणार. हा, ठेवतेस मग इकडे, तू दाखव कसं ठेवतेस ते. हा, अशी आपण आता चाळणी ठेवली आहे. हा, त्याच्यानंतर हे कापड, कापड ठेवायचं. बर, ज्याच्याकडे म्हणा पान असेल, पळसाचं किंवा केळीचं, केळीचं पान पण असलं तर ते टाकायचं आणि त्याच्यावर ते उंडे ठेवायचं. ठीक आहे. हा, आणि हे बघा अशा पद्धतीने आता आई, आणि हे आपण ओला करून घेतलेला नाही आहे हा रुमाल, हे लक्षात ठेवा. असे तीन व्यवस्थित याच्यावर ठेवले आणि आता हे गरम करायला झाकण. आता झाकण, ते बघ झाकण तिथे. आता हे गरम करायला ठेवायचं. आता हे गरम करायला ठेवताना आपल्याला गॅसचा छोटा बर्नर वापरायचा आहे का मोठा? ठेव मोठ्या बर्नरवर आणि गॅसची ज्योत मोठीच ठेव, मोठीच ठेव. असं आता आपण ही गॅसवर ठेवून दिलेलं आहे. आई ग, आणि ही जी देठ आहेत, हा याचं देठी, देठी म्हणताय ना तू त्याला, हा त्याचा पण तू काहीतरी करते ना? ते आता सोलायची. हा, आणि थोडे मोठे मोठे तुकडे करायचे. हा, आणि पाणी न घालता ते उकडत घ्यायचे. म्हणजे गॅस ह्याच्यात आपल्या कुकरमध्ये उकडायचे. भात वगैरे लावतो त्याच्यावर जरी ठेवले ना नुसते, एखाद्या ताटलीत तरी होता. अच्छा, आणि मग काय करायचं? मग हिरवी मिरची, हा थोडीशी बारीक करायची मिक्सर मधून. हा, थोडी ती हिरवी मिरची, कोथिंबीर असं त्याला हे लावून त्याच्या दह्यामध्ये हे घालायचं आणि वरनं फोडणी, फोडणी घालायची. अच्छा, आपण तेही करून दाखवू. ठीक आहे. हा, साधारण 10 ते 12 मिनिटं हे शिजायला आपल्याला लागलेली आहेत आणि नेमकी आमच्याकडे जरा पाहुणे आल्यामुळे मला थोडा मध्ये वेळ गेला आहे, त्यामुळे आता ह्या छान गारसुद्धा अशा वड्या झालेल्या आहेत. तर हे बघा, एकदम गार आणि मस्त अशा या वड्या झाल्या आहेत. आणि हे जे थोडंसं जाड आहे ते आपण चार पानं घेऊन जे आपण वड्या वळल्या होत्या ते आहे हे. आणि हे बघा, खालून पण अगदी छान असं हे उकडलं गेलेलं आहे. ऐक, आता या वड्या गार झालेल्या आहेत, आता ह्या कापायच्या का? कापायच्या. पण मग कापत असताना त्या कशा कापायच्या? थोड्या जाड कापायच्या, पातळ? जाड कापायची. जाड कापायची. बरं, ठीक आहे. आता मी तुला दाखवते, मी कापते, तुम्ही बरोबर कापते का तेवढं सांग. ठीक आहे. सुरी शक्यतो ज्याला असे दाते आहेत अशी सुरी घ्यायची. आणि बघा एवढी जाड. इतकी म्हणजे वडी करपत नाही. हे बघा, इतपत आपल्याला जाड वडी कापायची आहे. आणि आई ग, हा जो एक आपण समजा असाच ठेवला, जास्त आपल्याला नको असतील, तर आता हा फ्रीज मध्ये किती दिवस म्हणाली तू राहू शकेल? 8 दिवस. 8 दिवस? पण मग एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवायचा? नुसता उघडा ठेवला, एखादा ताटली तरी चालेल. चालतो का? झाकण ठेव पण उलट जास्त चुकून छान राहतो. बर, आणि अजून मला एक सांग की आता हे आपण तळणार आहोत का थोडस तेल टाकून त्याच्यावर आपण चॅलो फ्राय सारखं करणार आहोत? तव्यावर तेल टाकून तू जरी अशा लावल्यास तरी चालेल. मी वर झाकण ठेवत. अच्छा, आणि 1-2 मिनिटांनी झाकण काढून वरची बाजू खाली करायची की वडे छान होतात. आता हे बघा, आपण छोटा मी पॅन ठेवते आणि इथे एक प्लेट आधी ठेवली आहे, गॅसचा सगळ्यात छोटा बर्नर घेतलाय आणि इथे एक पॅन ठेवला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आत्ता अगदी 1 ते 1.5 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. आणि लगेचच एकीकडे आपण ह्या वड्या अशा मी घालत जाते.
आणि लगेच आईने सांगितल्याप्रमाणे मी ह्याच्यावर झाकण ठेवून देते. एक साधारण 2 मिनिटं झालीत, आईने आता मला हे काढायला सांग. बघ बरोबर आहे ना, झाली आहे ना? हो झाली. अगदी 2 मिनिटात काढलंय हा. हे बघा रंग पण बदललाय त्याचा. आईने मला आता सांगितलंय ह्याच्याहूनही तेल कमी घालायचंय, इतकंही तेल घालायची गरज नाही. अर्थात आता मी हे झाल्यानंतर थोडं ते तिरकं करून तेल जास्तीचं तिला जे वाटतंय. आई परत झाकण ठेवू. हां आणि परत झाकण ठेवायचंय. ते तेल मी परत नंतर ना थोडं तिरकं करून काढून घेणार आहे. आतापर्यंत आपण साधारण 1 ते 2 मिनिटं ठेवले होतं. येस, ह्या बाजूने पण वडी आपली झाली आहे. आता मी काय करते, आईने सांगितली हे बघा, आणि खरंच ती म्हणाली तसं एवढं तेल लागतच नाही आहे. आता ही थोडी ही व्हायला हवी आहे, पण मी थोड्या ह्या वड्या अशा तिरक्या करून ह्यातलं जास्तीचं जे तेल झालं आहे ते पूर्णपणे असं काढून घेते आधी. हे बघा, किती कमी तेलामध्ये आपण या वड्या करू शकतो तेही कळलं मला. हे बघा कसं तेल पूर्ण ह्यातलं खाली निथळून येत आहे. आणि आता मी हळूच हे आधी काढून घेते वड्या. आणि अशाच प्रकारे आता आधी ह्या पण मी तिरक्या करून काढून घेते तेल. खरंच बघा आई म्हणते ते पूर्ण अशा प्रकारे. हे बघा आपण थोडंसं मी हे दाबून घेते तेल काढण्यासाठी त्यातलं, आणि अगदीच थोडंसं आता बघितलं तेल पूर्णपणे यातलं निघालेलं आहे. आणि आता ह्याच तेलात आपण बाकीच्या वड्या घालून घेऊया. ही एक घातली, फिरवून घेते. असे मी लावून ठेवले आणि हे जे तेल आहे हे एकदा इथे असं सगळीकडे पसरवून घेते आणि परत याच्यावर झाकण ठेवून देऊ. हे बघा मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता एखादी जर का आपल्याला अशी कोरडी वाटली तर ही वडी मी ह्या वडीवर थोड्या वेळ ठेवून देते, म्हणजे ते वाटलं तर त्या तेल शोषून देते, पण फार काही ते कोरड्या होत नाही. हे बघा मस्त अशा आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत. मी आता ह्या अशा लावलेल्या आहेत आणि इथे आता आपल्याला फोटो काढायचा आहे म्हणून मी थोडंसं ह्याच्यावर असं तीळ घालते फोटो पुरतेच. हां एरवी घालायची गरज नाही कारण आपण आत तीळ घातलेले आहेत. आणि अगदी जवळनं पण मी तुम्हाला दाखवते वड्या इतक्या आपल्या सुंदर अशा तयार झालेले. आणि एक घेतली वडी मी तुम्हाला दाखवते. हे बघा अगदी मस्त अशी आपली हळूची वडी तयार झालेली आहे. आहा मस्त. या पद्धतीने अशा अळूच्या वड्या करून बघा. आवडल्या तर कळवा. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.